नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अगदी मजेत ना। नेहमीप्रमाणे आज आहे घटस्थापना, तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे आणि मी पण अखंड दिवा ठेवत असते। मी घट काही बसवत नाही, पण अखंड दिवा लावत असते। तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघालच, हे बघा या ठिकाणी मी अखंड दिवा लावलेला आहे। हे बघा, जवळून दाखवते, हे बघा आत्ताच आरती झालेली आहे। छान पद्धतीने पूजा पार पडलेली आहे। मी लावलेला दिवा तर आत्ता वाजलेले आहे 10। मी तुम्हाला दाखवते, घड्याळामध्ये 10 वाजलेत, 5 मिनटं पुढे हे घड्याळ, तर 9:55 झालेत। आणि आज माझ्याकडे मैत्रिणी येणार आहेत, तर मला जेवण बनवायचं आहे। चला आपण तयारीला लागूया। तर डान्स प्रॅक्टिससाठी मैत्रिणी येणार आहेत, तर मी आता त्यांच्यासाठी जेवण बनवते। चला बनवूया, 10 वाजलेत, 12 टायमिंग दिलेलं आहे, तर 12 मैत्रिणी येणार आहेत। आणि त्यांना पनीर आणि छोले वगैरे काही खायचं नाही आहे, कारण नेहमी पार्टीला इथे तेच असतं अमेरिकेमध्ये। तर ते म्हणे ते नको बनवू, मग म्हटलं भाकरी बनवू। हो चालेल, तर भाकरी आणि आता बनवते काय काय ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, इतके सगळे शेंगदाणे मी भाजलेत, त्याचं साफ काढून घ्यायचे आपल्याला आणि याचं कूट करायचं आपल्याला। तर याचे मी ऑलरेडी सर काढले, हे बघा मी पण काढून घेऊया पण असंच। तर या ठिकाणी हे बघा शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेत आणि पाकडून आणले, भरपूर आहेत हे। तर आपण आता हे बारीक करून घेऊया आणि जसं जमेल तसा मी व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेल। आणि कारण माझ्याकडे वेळ कमी आहे, आणि मी तुम्हाला ठेवले होते मशीनमध्ये, तर या ठिकाणी माझ्याकडे हे 2 कपाचं माप आहे। तर या ठिकाणी आपण हे 2 कप वाटून घेणार आहोत। शेंगदाणे अजून यात आहेत, बघूया आपण किती लागतात। तर 2 कप आपण शेंगदाणे वाटून घेणार आहोत। या ठिकाणी केलेलं आहे आपण बारीक, पण ह्यामध्ये नीट बारीक नाही झालं। तर हे बघा या ठिकाणी काही शेंगदाणे तसेच आहेत, आपण आता छोट्या याच्यात करणार आहोत। हे बघा याच्यात मी टाकले आत्ता असं अमेरिकेमधलं हे मिक्सर तेच ना आणि छोट्या याच्यात म्हटलं 2 वेळेस करण्यापेक्षा एकाच याच्यात करावं, पण आता हे डबल काम झालेलं आहे। हे बघा आता झालं। अमेरिकेतले लोक काही असं बारीक कूट वगैरे करत नाही शेंगदाण्याचा, त्यामुळे ते मिक्सर पण त्या पद्धतीचेच बनवलेले असणार हो ना। आता छानपैकी बारीक झाले, 12 वांगे आहेत ही। आता हे चेक करून घ्यायचे आहेत, हे असे मस्तपैकी छान आहेत का। हे
हा जरा मोठा आहे तर त्याच्यापेक्षा हा जो घेतला ना काटायचा तर याने असं पटकन होतं. हे बघा अगदी सुंदर वांगीत चिरा पाडून घेतलेले आहेत सगळे वांग्याला. मीठ घालणार आहोत आपण अर्धा चमचा. सांगायचं म्हणजे आज माझा उपवास आहे तर टेस्ट न घेता आपल्याला जेवण आज बनवायचं आहे. तर चला आपण आता यात भरूया हे. यात आपण आता हे असं भरणार आहोत. दोन्ही साईडनी असं छानपैकी पॅक करायचं आहे त्याला. ते म्हणजे ते शिजल्यानंतरही बाहेर नाही आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण आता सगळे भरून घेऊया. तर हे बघा या ठिकाणी आपले सगळे वांगे भरून झालेले आहेत, स्टफिंग करून झालेले आहेत छानपैकी. या भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला संपूर्ण माझ्या रेसिपी चॅनलवरती नक्की मिळेल. मी त्यावरती अपलोड करेल. तर माझ्या रेसिपी चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी. तर या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत. चला भरलेली वांगी आपण लावलेली आहेत आत्ता. तर आपण आता कढी बनवणार आहोत. कढीसाठी या ठिकाणी मी कढीपत्ता तोडून आणलेला आहे. माझ्या इथे झाड आहे गार्डनमध्ये, अगदी ताजा ताजा आणि खूप छान वास आहे याचा. तर या ठिकाणी हे ताक घेतलेलं आहे. यात आपण आता बेसन घालूया. यात आपण 1/2 कप डाळीचं पीठ घालणार आहोत आणि याने आपण हे मिक्स करणार आहोत. हे घालूया. तर या कढीची सुद्धा मी रेसिपी नक्की अपलोड करेल. चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. चला कढी झालेली आहे. कढी बनवलेली आहे आणि भरलेली वांगी. आपण आता भात लावून घेऊया. आणि मी दूधसुद्धा घेतलेलं नाही आहे, सकाळपासून काहीच घेतलेलं नाही आहे. आज माझा उपवास आहे. या ठिकाणी कुकरमध्ये 2.5 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. आपण आता स्वच्छ धुवून घेऊया. या ठिकाणी आपण हा तांदूळ छानपैकी धुवून घेतलेला आहे. या ठिकाणी भाताला मी 4 वाटी पाणी घातलेलं आहे, 2.5 वाटी तांदळाला. जिरा राईस बनवायचा प्लॅन नव्हता, नाहीतर मी फोडणी देते आधी तुपाची, त्यात घालते. पण वाटलं जिरा राईस करूया तर म्हणून मी आता या पाण्यामध्येच तूप आणि जिरे घालत आहेत. तर तुम्ही जिरा राईस असाही बनवू शकता, टेस्टमध्ये काही जास्त फरक जाणवत नाही. आणि याला आपण आता झाकण लावूया. झाकण काढूया. झाकण काढूया आपण. झाकण ठेवलेलं होतं मी. आणि या ठिकाणी आपली ही कढी तयार झालेली आहे. हे बघा मस्तच. वाव काय छान वास सुटलेला आहे. वाव तर तुम्ही पण बनवा असे ही कढी. चला भात लावलेला आहे, भाजी आणि कढी. तर भाकरी करायची आहे ज्वारीच्या. आणि मग वेळ मिळाला तर पिठलं करूया. आणि पहिल्यांदाच मी कोणी येणार माझ्या घरी आणि मी पहिल्यांदाच भाकरी बनवते. आईकडे सुद्धा आईने कधीच कोणी आलं तर भाकरी बनवलेली नाही आहे. पण अमेरिकेमध्ये सगळेच पनीर आणि छोले वगैरे खात असतात, नान वगैरे. पण भाकरी इथे या ठिकाणी मिळत नाही अमेरिकेत, तर म्हणून त्यांना वेगळं पाहिजे होतं. भाकरी पाहिजे होती तर भाकरी बनवणार आहे. आणि आता वाजले आहे 11:20. दाखवते तुम्हाला. हे बघा दिसते का तुम्हाला? तर नेहमीप्रमाणे हे 5 मिनटं घड्याळ पुढे आहे. दरवेळेस मला सांगावं लागतं. या ठिकाणी दिसतंय 11:20 झालेलं. ओव्हनमध्ये पण घड्याळ आहे. चला आपण झाकण काढूया.
वा काय छान वास सुटलेला आहे. तर या ठिकाणी आपली ही भरलेली वांगी तयार झालेली आहे. या ठिकाणी मी ऑलरेडी भिजवून घेतली आहे. ते जाड आहे पीठ, दरवेळेस सेम नसतं पीठ. ओके, झाले आपले भाकरी. आपण आता तव्यावरती टाकूया. या तिकडे वांगे आणि तिकडे कढी. आणि ही भाकरी पूर्णपणे ड्राय होण्याआधी उलटवायची असते. तर हे बघा, या ठिकाणी आपली ही भाकरी तयार झालेली आहे. हे बघा, या ठिकाणी भरपूर भाकरी बनवलेल्या आहेत. तर आज 6 मैत्रिणी माझ्याकडे येणार आहेत. तर या ठिकाणी रसगुल्ला, स्वीट डिश. हे बघा, डान्ससाठी मी तयार झालेली आहे. या ठिकाणी पटकन 2 मिनटात तयार झाली. आणि या ठिकाणी सॅलड पण दिलं होतं भरपूर. गाजर, काकडी, सॅलरी, ब्रोकली, टोमॅटो, काकडी आणि ओनियन. सगळ्यांना जेवण खूप आवडलं. भाकरी, भरलेली वांगी, कढी आणि भात, पापड, लोणचं सगळ्यांना खूप खूप आवडलेलं आहे. सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं आहे. आणि आमची डान्स प्रॅक्टिस झाली आणि आता सगळे गेलेले आहेत. 2 मैत्रिणी आधी गेल्यात आणि नंतर 2 मैत्रिणी गेल्यात. तर आत्ता वाजलेत 4:30. 4:25 झालेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी 4:30 वाजले, 5 मिनटं पुढे हे घडेल. आज माझा उपवास आहे तर संध्याकाळीच सोड म्हणाली मम्मी. चला भांडी लावूया, नंतर परत स्वयंपाक करायचा आहे नैवेद्यासाठी, विदाऊट गार्लिक, विदाऊट ओनियनचा. आणि मग मी उपवास सोडेल संध्याकाळी आणि मग दांडियाला जाणार आहोत. तर असा आहे प्रोग्राम. तर आता ही भांडी घासून मशीनला लावायची आहेत. इथे ही भांडी आहेत, इथे ही कढी आहे. आणि नील पण आलेला आहे स्काउट कॅम्पमधून. तर मैत्रिणीच्या मिस्टरांनी पिकअप करून घरी ड्रॉप केलेलं. तर मैत्रिणी येणार होते म्हणून मी पिकअपला जाऊ शकत नव्हते. तर मग अच्छा, नील पण आलेला आहे स्काउट कॅम्पमधून. तर मैत्रिणी येणार होत्या म्हणून मैत्रिणीचे मिस्टर माझ्याकडे, मैत्रिणी येणार होत्या 12 म्हणून नीलला माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी पिकअप करून घरी ड्रॉप केलेलं. तर तिला पण आपण थँक्यू म्हणायला पाहिजे. चला, आजचा ब्लॉग हा इथेच संपूया. जेवढं आपण दाखवू तेवढं कमीच आहे. सगळी भांडी घासून मशीनला लावायची आहेत घासायला. इथे मशीन असून नुसतं मशीनमध्ये लावून चालत नाही, तर ते सगळी भांडी स्वच्छ धुवून मशीनला लावावी लागते. तुम्ही जर तशीच घातली तर तुमचं मशीन त्याच दिवशी बंद पडेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद परत एकदा. नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.